स्ट्रॉबेरी कुठे होते हा जर प्रश्न कोणाला विचारला तर उत्तर एकच, महाबळेश्वर. पण दापोलीतलं वातावरण देखील स्ट्रॉबेरीजना पूरक आहे हे कोकण कृषी विद्यापीठाने सिद्ध केलं. स्ट्रॉबेरी हे थंड हवामानात येणारं पीक आहे, जे साधारणतः 25 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा कमी तापमान ह्या पिकात चांगलं मानवतं. महाबळेश्वरसारख्या थंड हवामानाच्या प्रदेशामध्ये हे पीक होतं. दापोलीचा विचार जर केला तर पर्यटकांची बरीच गर्दी इथं असते, त्या दृष्टीने हे पीक इथे होऊ शकेल का म्हणून आम्ही मागच्या वर्षी दापोलीमध्ये स्ट्रॉबेरीच्या 3 व्हरायटीज लावल्या, त्यामध्ये कामारोजा, स्वीट चार्ली आणि विंटर टोन. तर त्यावरून आमच्या असं लक्षात आलं की ही स्वीट चार्ली जी व्हरायटी आहे ती दापोलीच्या तापमानास चांगला प्रतिसाद देते, त्यामुळं आम्ही ह्यावर्षी स्वीट चार्ली ह्या व्हरायटीची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. विद्यापीठाने ही लागवड जरी प्रायोगिक तत्वावर केली असली तरी हेक्टरी 5 लाखांपर्यंत नफा मिळू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. स्ट्रॉबेरीची शेती करत असताना आपण जोडओळ पद्धतीने याची लागवड करावी, म्हणजे शेत सुरुवातीला नीट नांगरून घेतल्यानंतर, नंतर कल्टिवेटर मारल्यानंतर जमीन ज्यावेळी चांगली भुसभुशीत होते त्यावेळी आपण 70 सेंटीमीटर आकाराचा, म्हणजे त्याची विड्थ असलेला, रुंदी असलेला वाफा करून घ्यायचा, एक उंच वाफा, आणि त्यामध्ये आपण जोड ओळ स्ट्रॉबेरीची लावणार आहोत. 2 ओळींमधलं अंतर 30 सेंटीमीटर असेल आणि 2 झाडांमधलं अंतरसुद्धा 30 सेंटीमीटर असेल. नंतर ह्या 2 ज्या रेज बेड आपण केलेले आहेत त्यांच्यामधील अंतर 30 सेंटीमीटर ठेवतो. नंतर हे केल्यानंतर आपण लॅटरल, म्हणजे जी ठिबक सिंचननी पाणी देण्याची यंत्रणा आहे ती इनलाईन लॅटरल 30 सेंटीमीटर अंतरावर ड्रिपर्स असलेली आपण लावून घ्यायची आहे. ती लावून झाल्यानंतर आपण त्या वाफ्यावर आच्छादन करायचं. आच्छादन म्हणजे हे 2 लेअर असलेला, सिल्वर आणि ब्लॅक असलेला कापडाचं, 25 मायक्रॉन जाडीच्या कापडाचं आपण आच्छादन करून घ्यायचं आहे. सिल्वर लेअरचा थर हा वरील बाजूस येईल अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. नंतर आपण ह्या कापडांवर जिथे आपण झाड लावणार आहोत, म्हणजे 30 सेंटीमीटर अंतरावर आणि 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर असेल, तिथे मोठी छिद्रे करून घ्यायची आहेत. 1-10 सेंटीमीटर व्यासाची मोठी छिद्रे पाडून घ्यायची आहेत. त्यामध्ये नंतर आपण खत टाकायचं आहे, DAP, युरिया, काही पेंड असेल, शेणखत असेल ते टाकून नंतर त्यामध्ये आपण हे स्ट्रॉबेरीची रोपं लावायची आहेत. तर आम्ही 160 रुपये किलोनी स्ट्रॉबेरी विकत आहोत. तर आमचा तर असा अनुभव आहे की आम्ही स्ट्रॉबेरी काढण्याच्या अगोदरच आमचं सगळं बुकिंग झालेलं असतं, इतकी ह्या स्ट्रॉबेरीला पर्यटकांकडून आणि इथल्या आसपासच्या लोकांकडून मागणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर मगाशी बघितलं की 12-15 टन आपण माल एका हेक्टरमधून काढतो, आपल्याला 3.5-4 लाखामध्ये आपला सगळा खर्च जातो आणि 10 लाखाच्या वर उत्पन्न मिळवून देणार हे हमखास असं चांगलं किफायत, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या किफायत असलेलं पीक आहे. स्ट्रॉबेरीजना मार्केट नाही म्हणून पूर्वी इथे त्याची लागवड केली जात नव्हती. विद्यापीठाने आता त्याची लागवड केली आहे आणि त्यांची विक्रीही चांगली होते आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी आता स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळायला काहीच हरकत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसाद कांबळेसह मुश्ताक खान, दापोली, भारत फॉर इंडिया.